आणि वारकरी संप्रदायातले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि गेल्या 800 वर्षापासून ही जी परंपरा सांभाळण्यासाठी ज्यांचे कुटुंबाचं म्हणजे 13 पिढ्या 14 पिढ्या 12 पिढ्या असं योगदान देणारे सर्व फटकरी नामदासांचे वंशज असतील, तुकोबारायांचे वंशज बापूसाहेब देहूकर असतील, फटकरी संघटनेचे जळगावकर माऊली असतील, निवृत्तीनाथ संस्थांचे अध्यक्ष मुरलीधर अण्णा असतील किंवा तनपुरे बाबा असतील, आमच्या दिंडीकरी संघटनेचे नेते माधव महाराज शिवनेकर असतील, तुकाराम अध्यासन केंद्राचे ललितकर महाराज असतील किंवा अमृत महाराज जोशी आहेत, वारकरी विश्वसेनेचे अध्यक्ष अरुण महाराज बुरघाटे असतील, ज्यांची अत्यंत मोठी परंपरा फटकरी संघटनेत आहे ते शिरवळकर महाराज असतील, ज्यांना ज्येष्ठ भीष्म पितामह म्हणून वारकरी संप्रदाय ज्यांच्याकडे बघतो ते हांडे महाराज असतील, ढवळीकर अण्णा असतील, कर्नाटक गोवा वारकरी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील महाराज असतील आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व फटकरी संघटनेचे प्रमुख फटकरी बंधू आणि या जिल्ह्याचे संमेलन घेत असताना समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून बबनरावजी ज्यांनी अत्यंत चांगली धुरा सांभाळली ते प्राचार्य सुग चव्हाण सर, प्राचार्य आहेत पण कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत ते सुग चव्हाण सर, या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि वेळ झालेला आहे, बऱ्याच खुर्च्या मोकळ्या राहिलेल्या आहेत पण कार्यक्रमाचा संबंध त्याच्याशी नसतो, मी या प्रसंगी इतकं सांगेन की आता हे नांदेडमध्ये हे संतसाहित्य संमेलन का घेतलं तर बडोले सर आमच्या या संघटनेचे आम्ही जे काय प्रमुख संस्थापक आहोत त्यापैकी आमचा आधारस्तंभ असलेले डॉक्टर सदानंद मोरे साहेब हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रभाव साहित्य संमेलनावर आला आणि ते संमेलन आज गुमानमध्ये पंजाबमध्ये होतं आहे आणि ती नामदेवरायांची कर्मभूमी आहे आणि त्या नामदेवरायांच्या कर्मभूमीमध्ये साहित्याचं संमेलन होत असताना संतांच्या साहित्याचं संमेलन महाराष्ट्राच्या नांदेडमधल्या शीख धर्माचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंगांच्या कर्मभूमीत झालं पाहिजे या भूमिकेतून आम्ही नांदेडमध्ये संमेलन घेण्याची भूमिका घेतली आहे आणि अटकेपार झेंडा तर परवा परवा लागला पण 13व्या शतकामध्ये नामदेवांनी वारकरी संप्रदायाची पताका घेऊन अख्ख्या उत्तर भारतामध्ये पायी पालता घालून उत्तर भारत हे वारकरी संप्रदायाच्या संतांचा प्रभाव आणि त्या प्रभावातून शीख धर्माला सुद्धा त्याचा आदर्श मिळाला आणि नामदेवांच्या 61व्या गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत आणि शीख धर्माने सांगितलं की 10व्या गुरुधर्मानंतर गुरु गोविंद सिंगांच्या नंतर आता धर्मगुरु कोणी असणार नाहीत, हा ग्रंथ हाच धर्मगुरु असेल आणि त्या पवित्र ग्रंथामध्ये 61व्या संत नामदेवांचे आहेत ह्याचा अभिमान वारकरी संप्रदायाला आहे आणि ह्याचा अभिमान शीख धर्माला आहे आणि हे शीख धर्माचं आणि वारकरी संप्रदायाचं नातं अजूनही जगाला महाराष्ट्राला समजावं, जगाला एवढ्यासाठी म्हणायचं की जगभर आमच्यापेक्षा मराठी माणसापेक्षा जास्त शीख धर्माचे लोक असतील असं माझी खात्री आहे आणि त्यामुळं जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये शीख धर्माचं आणि मराठी धर्माचं नातं 13व्या शतकापासून आहे आणि ही भूमिका सांगण्यासाठी ही भूमिका मांडण्यासाठी आम्ही ह्या गुरु गोविंद सिंगांच्या कर्मभूमीमध्ये हे संमेलन घेऊन साहित्य आणि संत साहित्याचं नातं शीख आणि मराठा हे नातं सांगण्यासाठी हे संमेलन घेत आहोत। हे संमेलन घेत असताना नियोजन करत असताना या जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री महोदय अशोकरावजी चव्हाण यांना मी विनंती केली होती की ज्याच्या गावी करावा वास त्याच्याशी नसावे उदास म्हणून आम्ही तुमच्या जिल्ह्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटायला आलेलो आहे, आपण ह्याचं हे यजमानपद घेऊन हे संमेलनाला राजाश्रय द्यावा, परंतु दुर्दैवानं त्यांच्या भाचीचं लग्न लंडनला होतं आणि मामा म्हणून त्यांना तलवार धरून वरती लिंबू लावून मागं उभा राहायची भूमिका होती आणि एकच मामा असल्यामुळं त्यांना लंडनला जावं लागलं आणि ते म्हणाले की क्षमा करा आम्ही ह्यात सहभागी होऊ शकत नाही, तारीख बदला, पण आम्ही त्यांना सांगितलं की वारकरी संप्रदायाच्या फडकुरी बंधू
ज्यांनी अनेक 12 पिढ्या 13 पिढ्या 9 पिढ्या वेचलेल्या आहेत त्यांनी त्यांचे हे वैशिष्ट्य एकच आहे वारकरी संप्रदायाच्या फडकरी बंधूंचं की ते ही परंपरा सांभाळण्यासाठी स्वतःच्या देहाची सुद्धा पर्वा करत नाहीत पण परंपरेला जोपासतात त्यामुळे ते तारीख बदलू शकत नाहीत क्षमा करा आणि अशा पद्धतीने याची सुरुवात झाली। सुरुवात झाल्यानंतर ज्यांच्या खिशात सदैव हरिपाठ असतो आणि जे हरिपाठ वाचल्याशिवाय बाहेर पडत नाहीत ते स्वागत अध्यक्ष म्हणून आम्ही आमची परंपरा आहे चौथ्याही चारही संमेलनाला आम्ही जे पालकमंत्री असतील त्यांना स्वागत आदेश करतो। आम्ही स्वागत अध्यक्ष पद म्हणून या महाराष्ट्राचे नेते आणि वारकरी संप्रदायाचे पाईक दिवाकररावजी रावते यांना विनंती केली त्यांनी ते स्वीकारलं आणि ते स्वागत अध्यक्ष झाले। पण ते नांदेडला या कार्यक्रमाला आले नाहीत आणि का आले नाहीत हे मला लोणीकर साहेब आणि बडोले साहेब या महाराष्ट्राचे खांदा धुराजांच्या खांद्यावर आहे त्यापैकी आपण एक दोघे आहात आणि आपल्याला ज्ञात असावं म्हणून मुद्दाम सांगतो की आचारसंहिता हा एक विषय आहे। आपल्याला माहीत आहे कॅबिनेटमध्ये विषय झाला आचारसंहितेमुळं विमान घेऊन येता येत नाही हेलिकॉप्टर घेऊन येता येत नाही कुठली यंत्रणा वापरता येत नाही आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रसिंगजी आणि प्रकाशसिंगजी बादल दोन्ही येऊ शकले नाहीत त्याचा खुलासा माझ्यापेक्षा लोणीकर साहेब करतील कारण लोणीकर साहेबांना आणि बडोले साहेबांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या वतीने येण्याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते त्यांची भूमिका सांगतील परंतु त्यामुळे येऊ शकले नाहीत। पण हे संमेलन ह्या भूमिकेतून लोणीकर साहेब आम्ही घेत आहोत की महाराष्ट्रामध्ये या संतांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत जावेत जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जावे हे करत असताना आम्ही कुणाकडे पावती बुक छापलेली नाही कुणाकडे एक रुपया आम्ही मागत नाही जर देतच असतील तर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून आम्ही मदत घेतलेली असेल नसेल तर आम्ही जे विश्वस्त आहोत ते विश्वस्त जी काय कॉन्ट्रीब्युशन बसेल आणि ज्यांची जी कुवत असेल त्या पद्धतीनं आम्ही गोळा करतो आणि हे संमेलन पार पाडतो। हे पाडत असताना सामाजिक न्याय खात्याचा विषय असा आहे की त्यांचे सर्व विषयांचे प्रचार प्रसार आम्ही करत असतो म्हणून त्या खात्याच्या वतीनं आमची जी संतकृपा स्मरणिका निघते जिचं आपण प्रकाशन केलं त्याला एक आम्हाला प्रत्येक वर्षी जाहिरात दिली जाते आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून एक मदत होते आणि मागच्या वर्षीपासून आम्हाला जिल्हा नियोजन बैठकीतून ज्या ज्या जिल्ह्यात हे संत साहित्य संमेलन होईल त्या त्या जिल्ह्यामध्ये आर्थिक मदत या संमेलनाला करावी कारण ही काळाची गरज आहे आणि संतांचे विचार तरुण पिढीपर्यंत गेले पाहिजेत आणि प्रशासन करते राज्य करते यांच्यावर सुद्धा त्या विचाराचा प्रभाव असला पाहिजे या भूमिकेतून। म्हणजे एक साधं उदाहरण झालं तर आज शासनाने इको व्हिलेज आणि पेरिया अर्बन घेतलेले आहेत। पेरिया अर्बन म्हणजे शहराभोवतीच्या गटारीचं पाणी नदीत जाता कामा नये आणि इको व्हिलेज म्हणजे गावोगावी झाडी लावा स्वच्छ हवा मिळण्यासाठी। पण ज्ञानेश्वर माऊलीने 13व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे की नगरेचे रचावे जलाशय निर्मळावी वने लावावीत महावीत म्हणजे स्वच्छ हवेसाठी शहर कसं असावं त्याला तलाव असावा कारण स्वच्छ पाणी पाहिजे त्याला वृक्ष असावेत कारण स्वच्छ हवा पाहिजे आणि हे सांगणारं आज इंग्रजी शब्दामध्ये आलं आणि हे करत असताना आमचे राज्यकर्ते जे आहेत ते जागृत आहेत परंतु हजारो वर्षे धर्माच्या नावाखाली शोषण करणारी मंडळी बाजूला गेली कारण त्यांच्या विरोधात क्रांती आणि बंडाचा झेंडा वारकरी संप्रदायाने पुकारला आणि आज मानवता इथं समाजामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू झाला। मोगल गेले ज्यांना असं वाटत होतं की आमच्याच पद्धतीनं ह्या समाजामध्ये चाललं पाहिजे पण मी नेहमी सांगत असतो छत्रपतींनी कधी असं सांगितलंय की दिसेल तिथं मुसलमानाला कापून काढा छत्रपतींची लढाई ही दुष्कृत्याच्या विरोधात होती वारकरी संप्रदायाची लढाई दुष्कृत्याच्या होती किंवा भारताची चळवळ लोकमान्य टिळक साहेबांनी सुरू केली ती दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात होती आणि अशा पद्धतीने ह्या चळवळ चालत असताना लोणीकर साहेब ही चळवळ करायचं आम्ही ठरवलं आम्हाला आर्थिक सहकार्य द्यायचं ठरवलं हे व्यासपीठ आम्ही निर्माण केलं आणि आणखीन एक आमची इच्छा आहे की या व्यासपीठाच्या माध्यमातून किंवा या महाराष्ट्रामध्ये एक अभ्यास केंद्र असावं की या महाराष्ट्रामध्ये येणारे IAS IPS यांना किंवा जगातल्या वेगवेगळ्या भाषेतल्या लोकांना येऊन वारकरी संप्रदायाच्या संतांचं साहित्य काय आहे महाराष्ट्राच्या संतांचं साहित्य काय आहे हे समजावं
आणि म्हणून एक अभ्यास केंद्र करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मी मगाशी जो विषय सांगितला की हे सगळे समाजाचं शोषण करणारे लोक गेले, पण माझ्या मते थोडंसं कसं असतं, आपण ज्या पद्धतीनं मेजॉरिटी जास्त आहे अशा लोकांच्याबद्दल आपण बोललो जातो, तर ह्या महाराष्ट्रामध्ये मला गेली 35 वर्ष मी राजकारणात विद्यार्थी दशेपासून काम करतो, मी जो अनुभव घेतलेला आहे, मी जे बघितलेलं आहे किंवा आणि त्यातून मी निर्णय घेतलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये असणारे राज्यकर्ते आणि प्रशासनकर्ते यांच्यावरती जर प्रभाव कुठला पाहिजे तर संतांच्या विचाराचा प्रभाव पाहिजे. कारण या महाराष्ट्राला कोण शोषण करत आहे, तर जे IAS IPS आहेत, जे स्वतःला चार पुस्तकी प्रतापराव चिखलीकर साहेब, मी तुमच्यासाठी मुद्दाम सांगतोय हा विषय की महाराष्ट्रामध्ये जे IAS IPS आहेत सगळेच सगळ्या ठिकाणी वाईट नसतात, पण प्रमाण जास्त आहे. उके साहेबांनी सांगितलं की सामाजिक कार्य, बडोले साहेबांनी सांगितलं की सामाजिक कार्य त्याला मला हातभार लावावा लागेल आणि सगळं, कारण हे काम समाजाच्या गरजेचं आहे. त्यावेळी दोन्ही कमिशनर आणि सेक्रेटरी दोघांनी वापरलेले शब्द माझ्यासमोर चुकीचे आहे. वारकरी संप्रदायाचा संतांच्या साहित्याचा विचार माहीत नाही आणि चार इंग्रजी पुस्तकं पाठ केली, IAS झाले मंत्र्यांच्याबद्दल आणि शासनाबद्दल, आणि वारकरी संप्रदायाबद्दल चुकीची भाषा वापरली, ती थोडी स्मूथ होती म्हणून मी सोसलो. पण महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये हे संत साहित्य संमेलन ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य केलं पाहिजे, त्या पद्धतीनं शेगावला आम्हाला पैसे मिळाले आणि नांदेडला मिळत असताना पालक